सर्वप्रथम जय भीम आणि जय शिवराय। आज मला एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की मी जे राधाताईला मदत केली होती, जे आम्ही आमच्या ग्रुप म्हणजे माझ्या तीन मैत्रिणींनी तिला ते टीम दिले होते, तर मी पहिले व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की राधाताईने मला कोणत्याही प्रकारची मदत मागितली नाही आणि ती घ्यायला सुद्धा तयार नव्हती। तरी मी तिला माझी, जसं आम्ही दसऱ्याला दीक्षाभूमीला गरजू लोकांची मदत करतो तसेच मी त्यांनाही मदत केली। तर त्यामध्ये ज्या ताईला असा त्रास होत आहे, तर काही लोक त्यांना असे कमेंट करत आहे, काहीला स्वाभिमान नाही। मी कमेंट ऐकले आहे काहीतरी अशा लोकांचे। मला हे सांगायचं आहे, जर तिला स्वाभिमान नसता तर ती एवढ्या कडथळ म्हणजे एवढ्या कठीण परिस्थितीतून आज जिवंत नसती राहिली। आज माझ्यासारखी बाई जरी माझ्या आयुष्यात आले आहे खूप कठीण प्रसंग, पण तिच्या एवढे नाही आहे। तिला ना सासरचा ना माहेरचा कुठलाच सपोर्ट नाही आहे, आणि यात जर तिला थोडासा कोणी सपोर्ट केला तर त्यातही लोक तिला बोलतात, आणि तिला इतकी तिची तब्येत खराब असूनही ती पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करते। त्यात जर असे तिला कमेंट जर लोक करत असेल, बोलत असेल तिला त्या गोष्टीचा, तर तिला किती मानसिक त्रास होणार आहे। तिला मुलं आहेत तीन, आणि अशा अवस्थेमध्ये तब्येत खराब असताना जर तुम्ही असे लोक तिला कमेंट करत राहाल आणि असे बोलाल, मला माहित आहे ताई जे पुष्कळसे लोक आहेत चांगले आहेत सपोर्ट करतात, अशाने जर तिला काही तिचे मुलं आहेत, आता लॉकडाऊनमध्ये चांगल्या चांगल्या घरच्या लोकांना अशी परिस्थिती आली आहे का खाण्याचे पण त्यांचे सोय नाही आहे, मग त्यांना जर कोणी मदत केली आणि त्यांनी घेतली तर म्हणजे त्यांच्यामध्ये का स्वाभिमान नाही आहे का? अहो कुठं चालले तुम्ही, कुठं राहत आहात तुम्ही, कुठचं तुमचं माइंड कोणत्या गोष्टीमध्ये अजूनही तिथं सळत आहात का तुम्ही लोक? जराशी तर बाहेर निघाला, आज कोणाला कोरोना उद्या कोणी मरणार याची गॅरंटी कोणाचीच गॅरंटी नाही आहे, कोणाला उद्या काय होईल तर। पण बोलताना जरासा विचार करून बोलावा का, आपल्या बोलण्याचा कोणाला मानसिक त्रास नाही झाला पाहिजे। नाही मी कोणाशी चांगलं करू शकत ना, तर मी कोणाबद्दल वाईटही बोलू नये। माझं सगळं सांगण्याचा अर्थ हे आहे की प्लीज तिला असे कमेंट करून तिला मानसिक त्रास देऊन म्हणजे तिला कोणी मदतही करू नका। ती तिला जर खरंच मदत मिळाली असती अशी राहिली असती का? तिची जी आज जी अवस्था आहे ना ती त्याच कारणाने आहे। जर तिने जर आजपर्यंत कोणाला अशी मदत, तिला आता कमेंटमध्ये इतके लोक म्हणतात नंबर दे पिन दे, तर तिने दिलाही असेल कोणाला, तर कोणी इतके रिक्वेस्ट करतात मग नाही दिलं तर लोक म्हणतात घमंडाला, तर तिने करायचं काय? साहजिक प्रश्न आहे ना। त्या मानसिक त्रासात जर तिला जास्त तब्येत झाली त्याला जबाबदार कोण राहणार? तुम्हीच राहणार आहे ना। तुम्ही तिला धीर नाही देऊ शकत, नका देऊ। तुम्ही तिला मदत मागतही नाही ते आणि घेणारही नाही, कारण का लोक कसे असतात, मदत करायच्या नावाने दोन शब्द फुकटचेही बोलून जातात। म्हणून मला सांगण्याचा अर्थ हे आहे की ती कुणाला काही भीक मागत नाही आणि ती काही अहो तुमच्यात तेवढे गुण नाही ना तेवढ्या तिच्यामध्ये आहे। म्हणून बोलण्याच्या आधी जराशी चारदा विचार करायचा आहे। मला ज्याला सांगायचं त्याला सांगितलं, आणि प्लीज तिला जर कोणी मदत स्वतःहून केली तर ती भीक नसते। हा बोलताना जरासा तोंड सांभाळून बोलावा, ठीक आहे ना? तर चलो मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये। आणि हो, मी माझ्या ती माझ्या जातीची आहे म्हणूनच मी तिला मदत केली असंही नाही आहे। मी हिंदू मुस्लिम शीख हे सगळे माझे बांधव आहेत, मी सगळ्यांचीच म्हणजे मी काय अहो मी माझ्या घरची मिडल क्लास आहे। माझ्यापेक्षा गरीब लोक आमच्या नागपूरमध्ये किती लोकांना मदत करत आहे मी हे डोळ्यानं बघितलं आहे, आणि या 1.5 वर्षात मला कळून चुकलं आहे की कितीही पैसा कमावून ठेवला तो मरताना ते सोबत जात नाही ना, आपला इथंच ठेवावं लागतं। म्हणून आपल्या आजूबाजूला इतर लोकांना कमेंट करून त्रास दिल्यापेक्षा जर तुमच्याकडून कोणाला काहीच चांगल्या गोष्टी सांगणं नसेल होत तर वाईटही नका बोलू। आणि प्लीज कोरोना आहे, जरासा लोकांच्या डोक्याला पॉझिटिव्ह विचारांनी बोला त्यांच्याशी, म्हणजे त्यांनाही बरं वाटेल। आणि नाही तुम्ही मदत करू शकले आणि खूप मोठी गोष्ट असते बरं, त्यांच्याशी पॉझिटिव्ह जर तुम्ही 2-3 कमेंट केले ना तर खूप त्यांना बरं वाटते। माहिती आहे का तुम्हाला, जो म्हणजे कोणी एक जरी कमेंट चांगला केला ना तर त्या बाईला खूप आनंद होतो बस। आणि ती आता कुठे थोडीशी आनंदात राहायला लागली आहे तर तुमच्या पोटात दुखायला पण लागलं, कसे लोक आहात मला कळतच नाही आहे। एक दोनच लोक असे आहेत जे असे करत आहे, जाणून बुजून करतात, मला माहित नाही का बरं करतात। एवढं बोलून मी माझा व्हिडिओ संपवते आणि अजून सांगते, राधाताई कोणालाही स्वतःहून मदत मागत नाही, तिला लोक फोर्स करतात। म्हणून तिने फक्त 15 मिनिटांपूर्वी कमेंटमध्ये अकाउंट नंबर दिला होता, तो तिने बहुतेक आता डिलीट पण केला असेल। म्हणून तिला असे कमेंट करण्याआधी 4 वेळा विचार करा, ठीक आहे? एवढं बोलून मी जय भीम जय शिवराय।
संपत्ति।